नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल पांडुरंग वशिणीकर, सहाय्यक प्राध्यापक ग्रामीण विकास विभाग रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पनवेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रूरल मार्केटिंग अँड फायनान्स पेपर नंबर 5 ग्रामीण विपणन आणि वित्त पुरवठा या विषयाला सुरुवात करणार आहोत। ग्रामीण विपणन हे सर्वच देशांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेलं आपल्याला दिसून येऊ शकते। म्हणजेच विकसित देश असेल, विकसनशील देश असेल किंवा अविकसित देश असेल, तिन्ही देशांसाठी विपणन हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो। आणि भारतासारख्या ग्रामीण समुदाय जास्त असलेल्या देशामध्ये तर तो अधिक महत्त्वाचा ठरतो। भारताच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण विचार करतो, तर एकूण लोकसंख्या जर आपण 2011 जनगणनेनुसार बघितली, तर 121,01,93,422 एवढ्या लोकसंख्येपैकी 68.84% लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात। म्हणून या ग्रामीण भागातील ग्रामीण विपणन हा घटक महत्त्वपूर्ण ठरतोय, म्हणून त्याचाच आज आपण अभ्यास करतोय। आता ग्रामीण विपणनाची प्रस्तावना बघत, आधुनिक काळात सर्व देशात विपणनाचे महत्त्व हे वाढलेलं आहे। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, मग तो देश विकसित असेल, विकसनशील असेल किंवा अविकसित असेल, सगळ्या देशांसाठी विपणन हा घटक महत्त्वपूर्ण ठरलेला आपल्याला सांगता येऊ शकेल। उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकरणामुळे देशात जलद गतीने विकास होतो, म्हणजे खाऊजा धोरण आहे। या खाऊजा धोरणामुळे काय झालं, पूर्वी काही बंधनं होती, परंतु खाजगीकरण, उदारीकरण आणि शुद्धीकरणाच्या धोरणानंतर ही बंधनं उठली आणि संपूर्ण जग ही बाजारपेठ बनलेली आपल्याला दिसून येऊ शकेल। म्हणूनच भारतासारख्या देशावरती या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकरणाचा जास्त परिणाम पडलेला आपल्याला दिसून येऊ शकतो। विपणन हे सर्वात दुर्लक्षित क्षेत्र राहिलेलं आहे। आपण भारताच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला विचार करतो ना, त्यावेळेला आपल्याला सांगता येतं की विपणन हे भारताच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित ठरलंय। म्हणजेच खेड्यात तातडीनं विक्री करणं, म्हणजेच मिळेल त्या किमतीला विक्री करणं, आणि विक्रीच्या अवैध पद्धती, हत्ता पद्धत असेल, या अशा अवैध पद्धतीचा अवलंब हा ग्रामीण विपणनामध्ये केलेला आपल्याला दिसून येऊ शकेल। आता विपणनाच्या व्याख्या बघत असताना क्लार्क व क्लार्क यांनी जी व्याख्या केली ती पहिल्यांदा आपण बघू शकतोय की वस्तू आणि सेवांचं हस्तांतरण घडून आणणाऱ्या व त्यांच्या वाटपाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या सर्व प्रयत्नांचा समावेश विपणनात होतो। म्हणजे फक्त वस्तू आणि सेवा हस्तांतरण होऊन चालत नाहीये, तर त्याची वाटपाची व्यवस्था जी आहे ती देखील महत्त्वपूर्ण ठरतोय। म्हणजे सगळे घटक त्याच्यामध्ये समावेश असलेले आपल्याला दिसून येतो। तर ह्युगे व मिचेल यांची देखील व्याख्या महत्त्वपूर्ण ठरते। उत्पादनापासून उपभोगापर्यंत वस्तू व सेवा पोहोचवण्याच्या क्रियांचा विपणनात समावेश होतो। स्थान, समय व मालकी, उपयोगितांची निर्मिती करण्याचे कार्य करणारं ते अर्थशास्त्राचं एक अंग होय, असं प्रामुख्याने ह्युगे व मिचेल म्हणताना आपल्याला दिसून येऊ शकतं। आता ग्रामीण विपणनाची संकल्पना बघत असताना आपल्याला स्पेशली इथं दिसून येऊ शकेल, तुम्हाला समजण्यासाठी काही चित्रांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे, की देशातील दुर्गम तसेच अंतर्गत लहान गावे, छोटी शहरे येथील भागात उत्पादन, विपणन व विक्री म्हणजेच ग्रामीण विपणन होय। आता भारताच्या दृष्टिकोनातून विचार करतो ना, त्यावेळेला ग्रामीण समुदाय तर आहेत, त्यासोबत आदिवासी समुदाय आहेत आणि छोटे शहर आहेत की जी मोठी शहर नाहीत, हे घटक देखील ग्रामीण विपणनामध्ये त्याचा समावेश केला आहे। म्हणून भारतातील एकूण गावं जर बघायला गेली तर 649,481 एवढी गावं आहेत। ही गावं ऑलरेडी त्या विपणनामध्ये समाविष्ट झालेली आपल्याला दिसून येऊ शकेल। आता ग्रामीण विपणनाचे वैशिष्ट्य बघायला आपण सुरुवात करतोय। मग ग्रामीण विपणनाचं वैशिष्ट्य बघत असताना पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, तो म्हणजे बाजारपेठेचं स्थान। आता बाजारपेठेचं स्थान आपण व्याख्येमध्ये पाहिलंय, काय पाहिलं व्याख्येमध्ये, तर व्याख्या बघा, देशातील दुर्गम तसेच अंतर्गत लहान गावे, छोटी शहरे येथील भागात उत्पादन, विपणन व विक्री, मग लहान गावं जी आहेत, छोटी शहर आहेत आणि आदिवासी विभाग, हा पूर्णपणे बाजारपेठेचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येऊ शकतात। मग अगदी लहान बाळ असेल, लहान बाळाला लागणाऱ्या ज्या काही गरजेच्या वस्तू असेल, त्यांच्यापासून वयोवृद्ध माणसांपर्यंत लागणाऱ्या सगळ्या गरजा हे ग्रामीण विपणनाचे घटक आहेत। मग सकाळची टूथपेस्ट असेल, तेव्हापासून लागणारे सगळं साहित्य किंवा सामग्री ही त्याच्यामध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसून येतो। म्हणजे बाजारपेठेचं स्थान हे संपूर्ण ग्रामीण समुदाय, आदिवासी समुदायाभर पसरलेलं आपल्याला दिसून येऊ शकेल। दुसरा ग्रामीण विपणनाचा वैशिष्ट्य बघत असताना सांस्कृतिक दृष्ट्या विस्तृत आणि वैविध्यपूर्ण। आता भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, म्हणजे विविधता ही भारताचा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे। त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण विचार करतो ना, त्यावेळेला सांस्कृतिक दृष्ट्या विस्तृत आणि वैविध्यपूर्ण, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जी मागणी आहे ना, तीच मागणी कर्नाटकमध्ये असेल असं नाही आहे, तीच मागणी केरळमध्ये असेल असं नाही आहे। सांस्कृतिक दृष्ट्या वैविध्यपूर्ण असल्या कारणानं तिथून येणारी मागणी देखील विविध प्रमाणाने वेगवेगळ्या स्वरूपात।
प्रकारची असलेली आपल्याला दिसून येऊ शकेल. म्हणून आपल्याला हा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य सांगता येऊ शकेल. तिसरं वैशिष्ट्य आहे की शहरी जीवनाची चाहूल. आपण पाहतोय की भारत हा विकसनशील देश आहे. ग्रामीण भागातील लोकांना प्रामुख्याने शहरी जीवनाची चाहूल लागलेली असते. म्हणजे शहरातील लोक ज्या पद्धतीने वागतात त्या पद्धतीने त्यांची मागणी होताना दिसून येतोय. आज आपला पोशाख ग्रामीण भागातील लोकांचा पाहिला तर तो बदललेला आहे. राहणीमान पाहिलं तर ते बदललेलं आहे. खानपान विषयक सवयी पूर्णपणे बदललेल्या आहेत. तर त्याप्रमाणे ग्रामीण भागातून देखील मागणी तशाच पद्धतीने. म्हणजेच आज आपण बघायला गेलो तर ग्रामीण समुदायामध्ये पूर्वी भारतीय पद्धतीने बसून जेवण केलं जायचं. पण आता तिथं कुठेतरी त्याची जागा डायनिंग टेबलने घेतलेली आपल्याला दिसून येऊ शकेल. पूर्वी ग्रामीण समुदायामधची जी घरं होती ती कौलारू घरं होती. परंतु आता स्लॅबची घरं आलेली आपल्याला दिसून येतात. टाईल्स घरामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. शहरी लोक ज्या पद्धतीने मागणी करतात ज्या पद्धतीने वागतात मग त्याच्यामध्ये मेकअपचं साहित्य असेल मुलींच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आज ग्रामीण समुदायातून देखील ती मागणी आहे. मोबाईलची मागणी देखील ग्रामीण समुदायातून मोठ्या प्रमाणावरती येते. म्हणजे खऱ्या अर्थानं ग्रामीण विपणनाचं वैशिष्ट्य आहे की शहरी जीवनाची चाहूल लागलेली आहे त्याप्रमाणे त्यांची मागणी देखील तशा स्वरूपामध्ये वाढताना आपल्याला दिसून येतोय. तदनंतर साक्षरतेचं प्रमाण. आज मगाशी सांगितल्याप्रमाणे 68.84% लोक हे ग्रामीण समुदायामध्ये राहतात आणि या ग्रामीण समुदायामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढतोय. शिक्षणाचं प्रमाण वाढल्यानंतर शैक्षणिक साहित्याची मागणी आपोआप वाढते. वह्या असतील पुस्तकं असतील पेन असतील इत्यादी शैक्षणिक साहित्याची मागणी ही ग्रामीण समुदायामध्ये अधिक होतं. म्हणून साक्षरतेचं प्रमाण हा ग्रामीण विपणनाच्या वैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतोय आणि तशा पद्धतीने त्यांची मागणी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे साक्षरता वाढला शिक्षित लोक झाला शिक्षित झाल्यानंतर नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यानंतर 4 पैसे जास्त यायला सुरुवात होतात आणि आर्थिक स्थिती जी आहे ती आर्थिक स्थिती मजबूत होते. आपोआप त्यांच्याकडनं वस्तूंची मागणी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर हरित क्रांतीचा प्रभाव. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय शेतकऱ्याला सधन करण्याचं जर महत्वपूर्ण कारण काय ठरलं असेल तर ती हरित क्रांती ग्रीन रिव्हॉल्युशन. या हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतकरी सधन झाला. जो शेतकरी आत्महत्या करत होता मग स्पेशली हरित क्रांती ही पंजाब आणि हरियाणामध्ये झाली तिथले शेतकरी एवढे सधन झाले की ग्रामीण भागातील शेतकरी हा लखपती करोडपती झालेला आपल्याला दिसून येऊ शकेल. मग त्याचा इम्पॅक्ट काय तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर त्याची आपोआप इतर गोष्टींची मागणी ही पूर्णपणे वाढते. म्हणजे तो चैनीच्या वस्तू देखील मागू शकतोय. मग त्या दृष्टिकोनातून ग्रामीण समुदायातून ही मागणी जी आहे ती मागणी येताना आपल्याला दिसून येतोय. म्हणून हरित क्रांतीचा प्रभाव हा ग्रामीण विपणनाच्या वैशिष्ट्याचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून सांगता येऊ शकेल. तदनंतर प्रसार माध्यमांचा प्रभाव. आज आपण सहजच दुकानामध्ये गेल्यानंतर पेस्ट पाहिजे असेल तर आपण कोलगेट मागतोय. पाणी पाहिजे असेल तर आपण बिस्लरी मागतोय. आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे प्रोडक्ट असे पोहोचलेत की लोक आपोआप जाऊन ते दुकानातून मागू शकतात. म्हणजेच इम्पॅक्ट आलेला कुठलाही प्रोडक्ट हा लोकांपर्यंत किंवा ग्रामीण समुदायातील लोकांपर्यंत पोहोचताना आपल्याला दिसून येतोय. म्हणून प्रसार माध्यमाचा प्रभाव हा ग्रामीण विपणनाचा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल. ऍडव्हर्टाइजमेंट हा घटक महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला सांगता येऊ शकेल. आता ग्रामीण विपणनाच्या वैशिष्ट्यांमधील पुढचा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल तो म्हणजे मोठ्या प्रमाणावरील ग्राहक वर्ग. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा आज तिसरी आर्थिक महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने जरी आजच्या घडीला विचार केला म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या तुलनेने शहरी समुदाय जो आहे तो शहरी समुदाय आज ही ग्रामीण म्हणजे भारतामध्ये कमी असलेला आपल्याला दिसून येतोय तर ग्रामीण समुदाय जास्त आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग भारतामध्ये कुठे असेल तर तो ग्रामीण समुदायामध्ये आहे. म्हणून ग्रामीण विपणनाचा हा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून आपल्याला बघता येऊ शकेल. शेती हे उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे. आता भारताच्या दृष्टिकोनातून भारतीय शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. असं म्हटलं जातं की भारतीय शेतकरी हा मान्सूनवरती जुगार खेळत असतो. कधी निसर्ग जर चांगला असेल तर उत्पादन चांगलं येतं अन्यथा उत्पादन चांगल्या पद्धतीने येत नाही. परंतु त्याचं सगळं काही जे काही अर्थचक्र आहे ना ते अर्थचक्र अवलंबून कशावर असेल तर ते शेतीवर. मग शेतीतून आलेलं उत्पादन ज्यावेळेला तो विकतो त्याच्यानंतर त्याची मागणी जी आहे ती मागणी अधिक प्रमाणावरती वाढताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर कृषी हंगामाशी संबंधित मागणी. आज ज्या पद्धतीने हंगाम असेल त्याप्रमाणे प्रामुख्याने मागणी जी आहे ती मागणी येताना आपल्याला दिसून येते. त्याप्रमाणाने मागणी जी आहे ती असलेली आपल्याला सांगता येऊ शकेल. म्हणजेच सीझनल मागणी जी आहे ती सीझनल मागणी मोठ्या प्रमाणावरती केळीच्या हंगामामध्ये केळे असेल सफरचंदाच्या हंगामामध्ये सफरचंद असेल अशा पद्धतीने मागणी जी आहे ती ग्रामीण समुदायामधून असलेली आपल्याला सांगता येऊ शकेल. तदनंतर जलद गतीने वाढ.
आज लोकसंख्या ग्रामीण समुदायाची झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढली आपोआप तिथली मागणी जी आहे ती मागणी वाढत असते. म्हणूनच ग्रामीण विपणनाचं वैशिष्ट्य बघत असताना आपल्याला स्पेशली सांगता येऊ शकेल की जलद गतीने वाढ झालेली आपल्याला सांगता येऊ शकेल. तदनंतर स्थानिक वैशिष्ट्य, प्रत्येक ठिकाणी काही स्थानिक वैशिष्ट्य देखील असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच जसं आपण सांगितलं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. महाराष्ट्रातील मागणी वेगळी, केरळची मागणी वेगळी, कर्नाटकची मागणी वेगळी, उत्तर प्रदेशची मागणी वेगळी, त्या ठिकाणी जे सण समारंभ साजरे केले जातात त्यानुसार देखील त्यांची मागणी जी आहे ती मागणी असलेली आपल्याला दिसून येऊ शकतं. म्हणून स्थानिक जे काही वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्यानुसार प्रामुख्याने तेथील आता कपड्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर आपण इथं एक फोटो दाखवलाय की आसाममध्ये जी कपड्यांची मागणी असेल ती त्यांच्या पोशाखानुसार असणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्य वेगळे पण आहे, त्यानुसार प्रामुख्याने तिथून मागणी असलेली आपल्याला दिसून येऊ शकेल. त्यानंतर जलद बदलणारे मागणीचं स्वरूप, हे ग्रामीण विपणनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरताना दिसून येतोय की ग्रामीण विपणनामध्ये मागणीचं स्वरूप स्थिर राहत नाहीये, लगेच बदलतोय. मग तो का बदलतोय? तर ग्रामीण समुदायातील ग्राहक जो आहे तो ग्राहक शहरी समुदायापेक्षा वेगळा आहे. शहरी समुदायाची मागणी स्थिर राहते, ग्रामीण समुदायाची मागणी ही बदलत असते. कारण त्यांचं उत्पन्नाचं साधन याच्यावरती डिपेंड राहतं. नंतर ते काटकसर करायला सुरुवात करतात, जेव्हा उत्पन्न येतं त्यावेळेला ते अधिक उत्पादन खरेदी करू शकतात. अशा पद्धतीने जलद बदलणारं मागणीचं स्वरूप जे आहे ते स्वरूप असलेलं आपल्याला सांगता येऊ शकेल. ग्रामीण ग्राहकांच्या दृष्टिकोनातील बदल, हळुवार पद्धतीने आपण बघायला गेलो तर आज भारत साक्षर, सजग आणि एक वेगळ्या दिशेने जात आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण समुदायामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून ज्या गोष्टी पोहोचतात त्याच्यानुसार ती लोक देखील त्यांची मागणी दिवसागणिक बदलत आहेत. आज एका क्लिकवर सगळी माहिती मिळतं. अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गोष्टींची किंमत आणि क्वालिटी हे सगळं समजू लागलंय. परिणामतः आज ग्रामीण समुदायातील ग्राहकांच्या दृष्टिकोनातील जो आहे तो बदल, हा बदल शहरी लोकांप्रमाणे होताना आपल्याला दिसून येत आहे. थर्ड वन, अपुऱ्या मूलभूत सोयी. आता मूलभूत सोयी म्हणजे काय? तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, ज्याला म्हणजे पायाभूत संरचनात्मक सुविधा, ज्याच्यामध्ये रस्ते असेल, रेल्वे असेल, वाहतूक असेल, या सगळ्या घटकांच्या अपुऱ्या सोयी आहेत. त्या कारणानं आज आपण, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रामीण समुदाय असेल, आदिवासी समुदाय असेल, या समुदायापर्यंत ज्या वेळेला पोहोचायचं असेल ना तर त्यासाठी कनेक्टिव्हिटी हा महत्त्वाचा घटक ठरतोय. आजही माझा आदिवासी समुदाय त्याच्यापर्यंत वीज पोहोचत नाही, त्याच्यापर्यंत रस्ते पोहोचत नाही, त्याच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाहीत. या अपुऱ्या मूलभूत सोयीच्या कारणानं प्रामुख्याने ग्रामीण विपणन जे आहे ते विपणन लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून माझ्या आदिवासी समुदायातील लोकांना डोंगरावरून खाली उतरून गावात येऊन सामान घेऊन पुन्हा त्यांना त्यांच्या घरापर्यंत जावं लागतं, त्यांना पायपीट करावी लागते. खऱ्या अर्थानं हे विपणन जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना तेव्हा खऱ्या अर्थानं देशाचा विकास झाला असं आपल्याला याच्या माध्यमातून सांगता येऊ शकेल. विपणन हा घटक एवढा महत्त्वाचा आहे आणि भारताच्या दृष्टिकोनातून ग्रामीण विपणन हा घटक का महत्त्वाचा आहे? जर तुमचा देश हा इतर देशाच्या तुलनेने त्याच्या सोबत राहायचा असेल किंवा त्यांच्या पुढे जायचा असेल तर महात्मा गांधीजींनी सांगितलंय की तुमच्या गावाचा विकास होत नाही ना तोपर्यंत तुमच्या देशाचा विकास होत नाहीये. मग त्याच्यासाठी विपणन हा घटक देखील महत्त्वाचा आहे.